पूर्ण 32 एकर फिरायचं म्हटल्यावर माझ्या मते दिवस जाणार आहे. आलेलो इथं आम्ही रिसॉर्ट बघायला आणि रिव्हील करायला, पण इथं आता आमची जंगल सफारी लाल्यासारखं वाटायला लागली. चला बघूया. मी सुहास बांदर, मूळ सोलापूरचा. शिवाजी विद्यापीठात काही वर्ष होतो प्राध्यापक म्हणून. काही नंतर मात्र लोकविज्ञान संघटनेचं काम करत असल्यामुळे विज्ञानाची आवड जास्त, त्यामुळे जमीन मी 2001 साली विकत घेतली. उघडा बोडका डोंगर होता, याच्यावर गवताचा पातळी उगवलेलं होतं. आणि इथं मग आता वेगळ्या प्रकारची वनसंपत्ती निर्माण केलेली. या भागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर कोरोनाच्या काळात मग जरासा अभ्यास करून इथे तलाव केला आहे. आपण 12 कोटी लिटरचा तलाव आहे, 45 फूट खोल, खास इथल्या झाडांसाठी म्हणून केला. पण नंतर मग त्याचे खूप चांगले म्हणजे धबधब्यामध्ये रूपांतर कसं करता येईल, इथल्या विहिरीचं पाणी वाढवायला. 32 एकर फिरायचं म्हटल्यावर माझ्या मते दिवस जाणार आहे. आलेलो इथं आम्ही रिसॉर्ट बघायला आणि रिव्हील करायला, पण इथं आता आमची जंगल सफारी लाल्यासारखं वाटायला लागली. चला बघूया.
फुडण येते का ते पाणी तिकडे दहा फुटाच्या सर्कल मध्ये काय पॉन्ड तयार झाला. त्या पॉन्ड मध्ये तुम्ही निवास असं बसून त्या धबधब्याच्या खाली तिकडे तयार्यात संपूर्ण पार्क मध्ये 10-12 पॉन्ड होतील. टप्प्या 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 असे पॉन्ड होणार तुम्हाला. टेंट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. परत तुमचं हॅमॉक बसवणार आहे इथं झोपाळे झोपाळे झोपून आपलं कळालं की हॅमॉक ते या झाडापासून या झाडापर्यंत असे वेगवेगळे झोपाळे बसवतो. तिथं एक बसवलेलं ट्रायलला बसवलेलं आहे त्या टाईपचं आपण झोपाळे बसवतो जेणेकरून तुम्ही ह्या व्ह्यूमध्ये झोपाळे घेऊन एन्जॉय करू शकता. कपलसाठी फक्त कपलसाठी फॅमिलीसाठी मस्त केलं. गोव्यात आल्यासारखं वाटते. वाळू टाकाय पाहिजे आणि इथं खाली शिकट ठीक आहे. मॅरेज साठी आहे ते डोम काय डोम आहे त्याचं स्टेज आहे मोठं. त्याला साईडला दोन तिकडे छोटा आहे तो त्याच्या सगळ्यासाठी छोटे डोम आहे ते एक नवरीसाठी नवऱ्यासाठी चेंजिंग रूम साठी चार डोम जे सलग दिसतात ते डोम म्हणजे एक हॉल आहे तो बर्थडे पार्टीसाठी. आणि पुढचा पार्ट आहे जो लॉन आहे कम्प्लीट त्याच्या पुढे आहे ती मोकळी जागा आहे ती तिकडे तिथे लॉन होणार आहे. त्या लॉन मध्ये तुम्हाला जेवणासाठी त्याच्या खालच्या साईडला साधारणतः 11 गुंठे जागा आहे 10.5 ते 11 गुंठे त्यामध्ये पूर्ण बघायचं. चला लांबन बारखं वाटते जवळ आल्यावर मोठं आहे एकदम. मॅरेज किंवा इतर कार्यक्रम नुसतं मॅरेजच नाही समजा इतर काही फंक्शन असतील किंवा एखादं नाटक बसवायचं असेल किंवा काहीतरी त्याला एक पडदा असणार आहे मागं पुढे सरकणारा स्क्रीन ज्या स्क्रीनवर तुम्हाला प्रोजेक्टरनं काहीतरी कार्यक्रम दाखवता येतोय असा तो पडदा असणार आहे त्याला मागं पुढे होणारा. मॅरेजसाठी तर उपयोग होणारच पण दुसऱ्या कार्यक्रमासाठी नाटक बसवायचं असेल नाटकाचा कार्यक्रम असला तिथे ते करू शकताय. डान्सचा प्रोग्राम असला कोणाचा तरी ग्रुपचा एखाद्या तर डान्स प्रोग्राम करू शकते. एकंदरीत स्टेज ते मल्टीपर्पज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते त्याच्या पाठीमागचे जे डोम्स आहेत ते लेडीज आणि जेंट्सला वेगवेगळ्या पद्धतीने फक्त चेंजिंग रूम आहेत त्याला टॉयलेट्स बाथरूम पाठीमागच्या साईडला असणार आहे खवरण्यासाठी एक कॉमन टॉयलेट जेंट्ससाठी आणि तिकडच्या साईडला कॉमन बाथरूम लेडीजसाठी. तिकडच्या पार्टला सुद्धा ते फ्लॉवर गार्डनला हे सगळं पॅक होणार काय तिकडे जाऊ शकत नाही. आता हे लाकडाच्या कमानी केल्यात ह्याच्यावर काय करणार आहे तुम्ही वेली फुलांच्या वेली फळांच्या वेली सोडणार आहे आणि एक गुफा तयार करणार आहे झाडांची पूर्णपणे ते वेलींची गुफा ज्यात एंट्री केल्यावर त्यात जंगलमध्ये आल्याचा पहिला स्टार्ट तिथं तुम्हाला फील होणार जंगलामध्ये आलाय बरोबर सुरुवात. आणि हे पूर्ण सगळेचे सगळे जंगलच असणार आहे साधारण कारण आत्ता आपण जवळजवळ 4-5 हजार नवीन झाडे लावले आधीचे ऑलरेडी आहेत ते आहेत आणि त्याच्या आणखी 4-5 हजार नवीन झाडे लावले. मी सुहास बांदर मूळ सोलापूरचा शिवाजी विद्यापीठात काही वर्ष होतो प्राध्यापक म्हणून काही नंतर मात्र लोकविज्ञान संघटनेचं काम करत असल्यामुळे विज्ञानाची आवड जास्त त्यामुळे जमीन मी 2001 साली विकत घेतली. उघडा बोडका डोंगर होता याच्यावर गवताचं पातही उगवलेलं नव्हतं आणि इथं मग आता वेगळ्या प्रकारची वनसंपत्ती निर्माण केलेली
या भागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्या कोरोनाच्या काळात मग जरासा अभ्यास करून इथे तलाव केला आहे आपण. 12 कोटी लिटरचा तलाव आहे, 45 फूट खोल, खास इथल्या झाडांसाठी म्हणून केला. पण नंतर मग त्याचे खूप चांगले म्हणजे धबधब्यामध्ये रूपांतर कसं करता येईल, इथल्या विहिरींचं पाणी वाढवायला कसं उपयोग करता येईल, आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इथं आपण लोकांना एक शांत नैसर्गिक अनुभव देण्याच्या दृष्टीने वेगळे लॉन्स तयार केलेले आहेत. डेस्टिनेशन मॅरेजसाठी जागा डेव्हलप केली आहे, वेगळ्या कॉन्फरन्सेससाठी जागा डेव्हलप केली आहे. समजा नवरा बायको आणि मुलांना शांत एक दिवस राहायचं असेल तर जास्त प्रवासात वेळ न जाता कोल्हापूरपासून फक्त 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर, कळंबा तलावापासून फक्त 7 किलोमीटरवर ही जागा आहे. ही साधारणपणे 15 लाख स्क्वेअर फूट जागा आहे. जागेचं नाव आहे बांदल व्हॅली फार्म. हे हणबरवाडी नावाचं गाव आहे. तुम्ही कळंबा तलावाकडनं गारगोटीकडे निघालात तर त्या हणबरवाडी गावामध्ये ही दरी आहे, बांदल व्हॅली आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही पहिल्यांदाच व्यवसायानिमित्त जगभर फिरत असताना जिथं जिथं जे जे चांगलं दिसलं ते इथं एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. याचं पूर्ण नाव आम्ही ठेवणार आहोत बांदल व्हॅली रिसॉर्ट असं नाव होतं, पण रिसॉर्ट हा शब्द काढला आणि आम्ही त्या जागी एक वेगळा कन्सेप्ट राबवतो आहे. असं की लोकांनी सकाळी 9 ला यावं, संध्याकाळी 6 ला परत जावं, 9 ते 6 किंवा संध्याकाळी 6 ला यावं, सकाळी 9 ला जावं. 2 शिफ्टमध्ये इथं राहायला बंगले बांधलेले आहेत आणि या बंगल्यांमध्ये लोकांना स्वतःला स्वयंपाक करायची संपूर्ण सोय ठेवली आहे. लोकं पाहिजे तर स्वतःचा स्वयंपाक स्वतः करू शकतील. मोठ्या मोठ्या बेडरूम्स आहेत. हे विशेषतः ग्रुपसाठी जास्त चांगलं आहे, म्हणजे नवरा बायको फॅमिली पासून ते मोठ्या ग्रुप्सपर्यंत. ग्रुप म्हणजे अगदी 10 लोकांच्या ग्रुपपासून 1000 लोकांच्या ग्रुपपर्यंत हे तुम्हाला वापरता येईल. इथं आपण फॅसिलिटी अशी ठेवली की जर तुम्ही टोटल पॅकेज घेतलं तर सकाळी 9 ला तुम्ही इथं आलात तर तुम्हाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट आहे. या प्रोजेक्टचं नाव बांदल फार्म अनलिमिटेड असं आहे. ॲक्च्युली म्हणजे इथं आनंद अनलिमिटेड आहे, स्विमिंग अनलिमिटेड आहे, पाण्याचा वापर अनलिमिटेड आहे आणि नाश्ता जेवण अनलिमिटेड आहे. म्हणजे सकाळी तुम्ही आला तर ब्रेकफास्टला तुम्हाला अनलिमिटेड इडली, बटाटेवडा पाव, परत पोहे, साबुदाणा खिचडी, आमलेटचे वेगळे प्रकार दुसऱ्या डोममध्ये. म्हणजे नॉनव्हेजसाठी जागा वेगळी आहे, व्हेजसाठी जागा वेगळी आहे, दोघांच्यामध्ये 300 मीटरचं अंतर आहे. नॉनव्हेजच्या ठिकाणी व्हेज मिळतं पण व्हेजच्या ठिकाणी फक्त व्हेजच मिळतं, असा तो 2 भाग आहे. इथं तुम्हाला बुफे असेल, तुम्ही सकाळी अनलिमिटेड सगळे पदार्थ खाऊ शकता. नंतर तुम्ही इनडोअर गेम्स आहेत इथं सगळे, जे क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, कॅरम वगैरे सगळे खेळ तुम्हाला खेळायची सोय केलेली, त्यासाठी वेगळी जागा ठेवली आहे, वेगळी इमारत आहे त्याची. तुम्ही तिथं अनलिमिटेड खेळू शकता. त्याच्यामध्ये आता बंदूक आणि धनुष्य या सगळ्याचे ॲडिशन्स करतो आहे आम्ही. ते एन्जॉय केल्यानंतर तुम्ही जेवायला येता, जेवायलासुद्धा तुम्हाला भाजी भात पोळी आमटी आणि स्वीट वगैरे सगळं अनलिमिटेड आहे. आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम पण अनलिमिटेड आहे. हे दुपारचं झालं. नंतर तुम्ही परत पाहिजे असतं तर तुम्हाला दिलेल्या रूम्समध्ये विश्रांती घेता, मुलं खेळत राहतात. संध्याकाळी 4-4:30 वाजता चहा आहे आणि 6 ला जायच्या आधी अनलिमिटेड चाट भांडार आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही हव्या तितक्या पाणीपुऱ्या खाऊ शकता आणि बाकी एन्जॉयमेंट करू शकता. असं बांदल व्हॅली अनलिमिटेड अशी कन्सेप्ट आहे. आणि इंट्रोडक्टरी प्राईस आम्ही खूप कमी ठेवलेली आहे. तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 तुम्हाला जो बंगला मिळतो त्याच्यात तुम्ही विश्रांती पण घेऊ शकता, कॅरमही खेळू शकता, तुम्ही तुमचा कार्यक्रम छोटासा करू शकता. आणि याचे चार्जेस आहेत, त्या रूमचा ताबा, नाश्ता, सकाळचा चहा, दुपारचा चहा, संध्याकाळची तुम्हाला मिळालेली पाणीपुरी वगैरे चाट भांडार, दुपारचं जेवण सगळं मिळून किंमत आपण 1000 रुपये ठेवली फक्त. ही इंट्रोडक्टरी प्राईज आहे. आपल्याला नॉनव्हेजची आवड असेल तर नॉनव्हेज सेक्शन हाच 1200 रुपयाला आहे, तो वेगळीकडे आहे, त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. याच्यात बऱ्याच ॲडिशन्स होत आहेत. आत्ता मी छोटीशी सुरुवात करतो आहे, त्यामुळे तुम्हाला कोणालाही एखादा दिवस आनंदाने घालवायचा असेल किंवा एखादी संध्याकाळ घालवायची असेल, म्हणजे संध्याकाळी तुम्ही 6 ला आलात तर कॅम्प फायरचा आनंद घेऊ शकता. आमच्या मोठ्या तलावाच्या शेजारी तुम्हाला कॅम्प फायर लावून दिलं जातं, तुम्ही त्यात छान एन्जॉय करता. मग तुम्ही रात्रीचं जेवण घेता, सकाळी ब्रेकफास्ट घेता आणि घरी जाता. त्यापैकी तुमच्या सोयीस्कर वेळेला कधी किंवा हे टेलर मेड आहे तुमच्याकडं, समजा छोटासा कार्यक्रम आहे, 2 तासाचा कार्यक्रम आहे, 2 तासासाठीसुद्धा तुम्हाला 2000 फुटापासून 3000 फूट, 4000 फूट, 10000 फुटाचे लॉन्स अवेलेबल होतील. आणि एक वेगळा अनलिमिटेड कन्सेप्ट आम्ही इथं आणतो आहे. यात अजून अनेक गोष्टी ॲड होत आहेत, पण जशा ॲड होतील तशा कळवल्या जातील. धन्यवाद.